देशभरातील 9 प्रेसचे नियंत्रण करणाऱ्या नवी दिल्लीतील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज झाली. सर्व 6 जागांवर नॅशनल कामगार पॅनलने जबरदस्त विजय प्राप्त केलाय. या पॅनलने आपला पॅनलचा पराभव तर केलाच, शिवाय विजयाची हॅट्रिक देखील नोंदवली आहे. कामगार पॅनलचे नेतृत्व जगदीश गोडसे यांनी केले. नाशिक रोडच्या सिक्युरिटी प्रेसमधून ज्ञानेश्वर जुंद्रे आणि करन्सी प्रेसमधून राजेश टाकेकर विजयी झाले. या ट्रस्टचे भाग भांडवल 11.5 कोटी रुपयांचे. नॅशनल कामगार पॅनलने 2011, 2016 आणि 2021 अशी विजयाची हॅट्रिक केली आहे. विजय उमेदवार तसंच कामगार बांधवांनी नाशिक रोड प्रेस युनियन कार्यालयाबाहेर तसंच ISP तसंच CNP गेटवर गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर जुंद्रे तसंच राजेश टाकेकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. प्रेस मजदूर संघाचे उपाध्यक्ष कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, जयराम कोठुळे, सहसचिव इरफान शेख, रमेश खुळे, अविनाश देवरुखकर, संतोष कटाळे, राजू जगताप, अशोक जाधव, खजिनदार अशोक पेखळे, राहुल रामराजे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, ज्ञानेश्वर गायकवाड, अण्णा सोनवणे, नंदू कदम आदींसह कामगार उपस्थित होते. नाशिक रोड तसंच हैदराबादच्या प्रत्येकी 2 प्रेस, मुंबई, नोएडा, कलकत्ता, देवास, होशिंगाबाद येथील प्रत्येकी 1 प्रेस आणि दिल्लीतील मुख्यालय अशा 10 ठिकाणच्या EPF सभासदांनी यावेळी मतदान केले. नाशिक रोडच्या प्रेसमधून ज्ञानेश्वर जुंद्रे तसंच राजेश टाकेकर, त्याचप्रमाणे होशंगाबादमधून कुंदन कुमार सुमन, देवासमधून भुवन साहू, मुंबईतून सुरेश शेट्टी, नोएडा येथून सोहेल खान विजयी झाले. विजय नॅशनल कामगार पॅनलचे नेतृत्व जगदीश गोडसे तसेच चंद्रमौली, विश्वनाथ सिकंदर यांनी केलंय. या पॅनलने आपला पॅनलचा धुवा उडवलाय. इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, याचबरोबर देशामधील करन्सी अँड कॉइन्समध्ये काम करणाऱ्या सर्व 9 युनिटमधील एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ट्रस्टची निवडणूक काल त्या ठिकाणी संपन्न झाली. या सर्व 9 कारखान्यांमध्ये नॅशनल कामगार पॅनलच्या वतीनं 6 उमेदवार त्या ठिकाणी उभे करण्यात आलेले होते. त्यामध्ये या संपूर्ण 9 युनिटचं नेतृत्व ISP मजदूर संघाने त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये आमचे मार्गदर्शक ISP मजदूर संघाचे कार्याध्यक्ष, सोसायटीचे व्हाईस चेअरमन साधलेली, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ISP मजदूर संघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य HMS उपाध्यक्ष राजेश भाऊ टाकेकर, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक हुशार व्यक्तिमत्व, यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय त्या ठिकाणी संपादन केलेला आहे. सर्वप्रथमतः मी या दोघांच्याही संपूर्ण कामगारांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. पूर्ण 9 कारखान्यांमधील आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट ऑफिसमधील कल त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे नॅशनल कामगार पॅनल त्या ठिकाणी आघाडीवर आहे आणि भरघोस मताने त्या ठिकाणी सर्वचे सर्व 6 उमेदवार आमच्या त्या ठिकाणी निवडून येणार आहे. मी हा विजय ISP आणि CNP मधील सर्व कामगारांना समर्पित करतो. कामगार बांधवांनी या ठिकाणी एक समीकरण आहे, आर्थिक संस्था म्हटला की नॅशनल कामगार पॅनल, आणि आज पुन्हा एकदा कामगारांनी सिद्ध केलं. 62 वर्षापासून जशी सोसायटीची सत्ता कामगार पॅनलकडे, त्याच पद्धतीनं आता हे 2 टर्मही आमच्याकडे सत्ता होती. आता पुन्हा एकदा 3रा टर्म नॅशनल कामगार पॅनलला कामगार बांधवांनी निवडून त्या ठिकाणी दिलेलं आहे. एका अर्थाने हा खूप मोठा विश्वास कामगारांनी आमच्यावरती टाकलेला आहे. त्यामुळं हा विजय कामगारांना समर्पित आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व कामगार बांधवांचे आभार मानतो, अधिकारी वर्गाचे आभार मानतो, स्टाफचे आभार मानतो आणि या दोन्ही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.